शांत रहा, शांतता राखा, तमाम तमाशा रसिकांच्या सेवेसी, सो प्रसिद्ध तमाशा सम्राट मास्टर फुलचंद पिंपरीकर यांचे चरंजू, कैसेट शृंगार टीवी प्रेम ईश्वर बापू पिंपरीकर, साहबिने सम्राट मास्टर भुवासाहेब पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, पिंपरी तालुका मान जिल्हा सातारा, केंद्र साटेनगर कस्बा बारामती जिल्हा पुणे, आणि रसिका जन हो, आमच्या या तमाशा मंडळातून सादर होणार तुफान विनोदी एक जबरदस्त वगनाट्य आहे, सासरचा बैल, सासरचा बैल, सासरचा बैल। नावाचा भाऊ होता वेड सारे सांगतो तुम्हाला, अशी परिस्थिती आमची झाली आहे, आई वडील आणि असणार आमचा धाकटा भाव म्हणजे तो बाळ्या, अहो लहानपणीच त्याच लग्न आम्ही मोठ्या थाटामाटाने करून टाकलं, पण काय करावं आणि काय नाही, पोर वेड्यासारखंच करतय, रानामध्ये काबड कष्ट करायचं सोडून आज 2 दिवस झालं गावामध्ये फिरतोय, ठीक आहे, रात्री 10-11 वाजेपर्यंत त्याची वाट पाहत बसलो, पण रात्री भी तो वाड्यावरती आला नाही, आता जवळजवळ दुपारी नेहरीची टाइम झाला तरी सुद्धा बाळ्याचा तपास नाही, कुठंही काय कळत नाही, अरे पण हो समूर्ण बापू शिंदे तू वाटतो, त्याला आपण विचारायलाच पाहिजे, आ बापू, हा राम राम पाटील, राम राम, अरे काय चाललंय रे, काय नाही मळ्यात चाललो होतो, जरा मळ्यात चाललायस काय, अरे 2 दिवस झालं पोर वाड्यावर नाही, तो म्हणलं विचारावं तुला, तुमचा तो बाळू दिसला का बाळ्या, हो पाटील काल मी रंगीच्या घरी पाहिला त्याला, काय म्हणलात, होय गज गज खेळत होता, बापू काव विचार करून बोलतोच का, अहो पाटील माझ्या डोळ्यांनी पाहिलं, आज या सकाराम पाटलाला तालुक्यात कुणी बोटाने दाबलं नाही, किंवा या सकाराम पाटलावर तालुक्यात कुठल्याही कोपऱ्यात कुणी बोट उचलणार नाही, आणि आज तू सांगतोच की पाटलाचा बाळ्या आणि त्या
एक साध्या घराण्यामध्ये पुन्हा जर बोललास लेकाच्या जीभ हसडून टाकीन. अहो पाटील, आम्ही काय लबाड बोलतोय का? थांबितच बर. जर इथन जर हल्लच तर लेका चावडीला बांधून हसडाने अंगाचे चमडे काढल्याशिवाय राहणार नाही. बस इथून हलायचं नाही. नाही नाही. अरे पण हो, समोरून पोपट थोरात येतोय वाटतो. अरे वा, त्याच्या बरोबर मोहन भी दिसतोय. त्याला आपण विचारायला पाहिजे. राम राम पाटील. राम राम पाटील. हा, बऱ्याच दिवसातून बोलावणं केलं. बोलवा म्हणलं, काय भानगड आहे रे? काय काम काय आहे? अरे दोन दिवस झालं पोर घरी नाही. हो म्हणलं विचाराव तुला. कोण बाळ्या दिसला का आमचा? तुमचा बाळ्या होय. हो, त्या मागणीच्या घरी बसला होता. हे बाप, पुन्हा जर ती नाव काढशील तर घशामध्ये वळवळ करणारी जीप खेचून कुत्र्याच्या पुढे फेकल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आम्ही खरं सांगितलं तर तुम्हाला राग येतोय बघा. अरे या पाटलाला तालुक्याच्या ठिकाणी मामलेदार देखील खुर्ची बसायला देतोय. आणि सरळ सांगतोय नाही का, पाटलाचा भाव झिंग मागणीच्या घरी. तर चाल चालतो. बस पोपट इकडे ये. आणि तुला सांगायचं म्हणजे एकच, आत्ताची आत्ता बाळ्याचा तपास करण्यासाठी गावात फिरीला जायचो. आव पाटील, बाळ्या तिकडे शेरडाच्या पाठी माग होता. कुठं जिथं असल तिथन हात पाय बांधून लेकाच्याला माझ्या पर्यंत आणायचं. मग पहा तू त्याचा समाचार. तुला जमल का नाही काम? हो जमल की. जमल ना. हो. आणि मग जा लवकर. आता निघालो. नमस्कार मंडळी हो, माझं नाव बाळ्या. मी पाटलाचा भाव आहे धाकटा. पण एवढा मोठा मी झालो पण पाटलाच्या देण्यात येते का माझं लग्न करायचं? सगळ्या माझ्या जोडीच्या मित्रांना कुणाला चार पोरं झाली, कुणाला पाच पोरं झाली, आणि माझं दात हालाय जरी लागलं तरी माझा लग्नाचा तपास नाही. काय नाही, एक गावात आहे मस, रोज तिच्या माग लागतो या. पण ती मस रोज लाईनच द्याई ना हो. पण मंडळी हो, तुम्हाला वाटत असेल मस म्हणजे खरोखरच, पण खरोखरची मस नाही. आमच्या गावात एक रंगी म्हणून आहे, तिला मी मस म्हणत असतो. आयला ती समोर न दिसते, कुणाला तरी हाका मारती या, पण मी झोवून जातो. ए बाळ्या, ए रंगे, काय करती का? काय करती आयला? मी पाटलाचा भाव आहे, गज ग खेळाय बोला ते काय? अरे मला मला जायचंय. एक डाव खेळू का? ए येईल का? नक्की. हा नक्की. बर चल बस खेळू. ए माया, पहिला डाव माझा. नाही नाही, पहिला डाव माझा. अरे पहिला डाव माझा आहे. ए तू कसा पहिला डाव मारणार आहेस? मी तुला डाव मारणार पहिला. हा छाप काटा करूया. छाप माझा काटा तुझा. हो ठरलं. टाकवर. हा हे बघ. ए काटा पडलाय. ए मोठी लय रडकी दिसती आज तू गड्या. पैसा उभा आहे खाली, तरी पडू दे पैसा. आता ते चिकलात रावल्याव कसा खाली पडायचा? गे परत उचल, परत वर टाक. बर परत वर टाक. ते बघ. आयला छापच पडला की? पहिला नंबर माझा आहे. बर तुझा नंबर आणि माझा पाठीमागलं नंबर नाही का? चल खेळू. गज काय माणसाच्या जीवनात अर्थ आहे? मेलं म्हणजे गेलं, पसरलं म्हणजे पुचाकलं, काय जीवनात अर्थ आहे? चल बस खेळू दोन डाव. बस नीट बस. पाय पसरणार? मी पाय पसरतो, तू बी दोन्ही पाय पसर की? एक पायाची मांडी घालायची असती होय, एक पाय पसरायचा असतो गज ग खेळताना. बर 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 तुझ्या मनाने. हा खेळ. डाव टाकला. हा खरी
दुबीला बदम चिकीला तारा वाजला बाया बर नाव आणि हे खाव आता माझा नंबर ए माझे गेले का अजून तुझं नाही गेलं नाही का अजून डाव गेला नाही माझा बर तुझी बाया अजून टाकती डाव मी हा हे टाकला ए रंगे कोणतरी आल्यासारखं झालंय ए कोण आलंय तवा कोणतरी आल्यासारखं झालंय बघ आणि कोण तुला दिसतंय कुठं दिसतंय रे कोण तुला बाया ए बाया ए कोण आहे रे आम्ही पोपट आहे पोपट आहे होय लका बाळो आला का पेरूच्या बागेत जाऊन पेरू खायचं सोडून इकडे कसं काय आलाय चेष्टा पोपट हा हे बघ तू महिन्याचा पोपट आहे बरोबर आहे का नाही बर मग बस आपण दोन डाव खेळू माणसा जन्मात काय अर्थ आहे ए नका बाबा पाटलाने तुला बोलावलेला का चल पटकिन बस तूच काय एका बुक्कीत बगल बर हगवायला आहो तुला बस 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 लवकर बस ए आर तिकडे कशाला बसतोय इकडे सर बर इकडे मला वाटलं इकडे बसाव तू इसका काय बस म्हणलं की बाग त्या रंगीला चिटकून बसायला लागलाय एवढेच म्हणलं बसाय माझी आली असती सर जरा साईडला सर साईडला सर आता डाव माझा आहे का नाही हे बघ डाव टाकतो बघ हात आई डाव आहे की खेळायचा नीट बोल की ए आता कुणावर नंबर येणार बरं आता अरे तूच काय की हे बघ रंगे तुला काय माझ्याविषयी काय ध्यान म्हणत येते का नाही अरे काय यायचं आधी गजग खेळ नीट ए गजगतच ना दो आम्हाला अरे पोपटला खेळा घे की त्याला डाव एक टाकायला ए पोपट डाव तू खेळ तू बी एक डाव टाक चल हे बघ टाकला टाकला आयला यो हारला रे यो हारला बर का याच गेलं याच गेलं ए तू खेळ आता कोण तू बर हॅलो बाळ्या ए बाळ्या आयला यो बापी आल्याला दिसतोय बाळ्या बाळो कोण रे अरे हे बाप्या बाप्या नाही का त्यो कुठला काळा काळा कोळशागत पोत्याचा आहे त्यो आला तुझा मित्र आहे का मित्र आहे हे बाळ्या त्याला असं कर ना काय दोन डाव खेळायला बसव ना खाली दोन डाव बरं राम राम बापू राम राम अरे बाळ्या आला का तू पाटलाचा भाव आणि कुशलला का गजग खेळत बसलाय शोक पाटलाने बोलावले चल लवकर अरे तुझं म्हणणं बरोबर आहे बर पण माणसाच्या जन्मत काय अर्थ आहे का बघ काहीच नाही आला का माणूस म्हणजे पाण्याचा बुडबुडा बर कवा माणसाला काय होईल ते सांगता येणार नाही आहे का नाही आता आपण दोघं बोलतोया पण इथून गेल्यावर तू मरतोयस का मी मरतो ही माहिती आहे का कुणाला होय बरोबर आहे ती बरोबर आहे का नाही बरोबर आहे का लांब आकूड आहे आल्या का काय बाळ्या पाटील रागावतील जाऊ दे बरोबर होती चल लवकर ए जाऊ दे पाटलाचा भाव मी आहे का नाही पाटील काय माझ्या पुढे जाणार आहे का रे नाही बस बस दोन डाव खेळ आल्या मला येतेत वर बाळ्या अर बस गज ग खेळ बस 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 एवढा डाव खेळील बर का आ बस तूच का एका बुक्कीत मेंदू बाहेर काढू तुझा बस तू बस तू बस अरे तिथं नको बसू तिथं नको बसू तिथं नको बसू तिथं गुशीच बीळ आहे पलीकडे बसतो इकडे तू टाक बस तू टाक बस असं होय माझ्या साईडला ये बर मला येत नाही बर का डाव डाव येत नाही तू मला शिकव तुला मी डाव गजग तरी खेळशील का नाही व्यवस्थित वर टाकायचं चिहलायचा आईला गजग्या तुला लय नंबर पहिला गड्या हा मग बर खेळ हा टाकला बघ वा वा बाळ्या मोहन बोला पाटील अरे त्या पोपटला पाठवला बाळूला बघायला तर पोपट बी अजून आला नाही हो त्या शिंदेला बापू शिंदेला पाठवला तो बी अजून आला नाही हो आणि बाळ्या बी नाही तवा जाऊन चौकशी कर काल ज्या ठिकाणी त्याला तो बघितलाय ना बर तिथंच बघून ये जर तिथं जर असला तर हात पाय बांधून लेखाच्याला आण आणि नाही जर येत नसेल तर मला सांगायला ताबडतो पिय मग जाऊन बघतो त्याच्याकड पाटील तसं काय त्या मोहनरावला सांगावं लागतंय काय आत्ताच्या आत्ता जा तू पाटील आत्ताच्या आत्ता जा तू बर आणि त्या बापूरावला आणि त्या पोपटला घेऊन इथून बाळ्याला सुद्धा बाळ्याला घेऊन ये जा लवकर बा ए रंगे डाव टाकायचं राहू दे पण लगा रोज मी तुझ्या शायनिंग करतो एकदा मी तू आणि शायनिंग माझ्यावर मारणार नाही डाव पूर्ण झाल्याशिवाय मी
बाकी काय बोलायचं नाही आपण तुझी नवर बायको सारखं खेळायचं का तसलं आपण शेरडाच्या माग आपण खेळत होतो ती अरे शेरडा राखायला जायचं आधी गाव पूर्ण करून मग शेरडा राखायला जाऊ ना आपण नव्हतं का लहानपणी शेरडा राखायला जायचो तुझा अर्धा करिट असायचा शाळेत आपण आधी लहानपणी होतो होतो ना आणि दोघ बी एका एकाच वर्गात 10 वर्ष काढलं गुरुजींचा माझ्यावर लई विश्वास बसला होता गुरुजी मला शाळेत बदलत तरी होता का 10 वर्ष एका वर्गात काढलं का नाही मग आपण दोघं घरी गेलो तुझ्या आईने तुला आणलं माझ्या म्हाताऱ्याने मला मारलेलं मग आपण शेरडं राखाय गेलेलो त्या माळ्याच्या वावरात जांभळी खाली ऐका ना तुझी काळी ती पाठवती माझा ते दाढीवाला बुकूड माझ्या बोकलाने तुझ्या पाठीला धडक दिली ती का नाही भांडणं खेळायची मग तुझी ती पाठ वरडलेली तुझी पाठ कसली वरडली होती तुझी ती जांभळं किती खाल्ली होती रे जांभळं काय खाल्ली होती बाबा रे किती जांभळं होती रे त्या झाडाला तुझा शाळेतला अर्धा करट होता आणि अर्धा करट घालून तू झाडावर चढायची चढत होती का नाही आणि मी खाल्लं जांभळ बघायचो काय जांभळ दिसायचं बाबा लय मोठं जांभळ दिसलं होतं ह्या टिपऱ्याची टिपऱ्या एक एक जांभळ शेरडं राखाय जायचं का खेळ लवकर हापे काकण मोळे तुला उच्च मुठान गोचा खडा गे तू चिमुटा घेतल्याशिवाय मुडी येत नाही आईला अक्क गाव हिंडलो पर बाळ्याचा काय तपास लागाना आणि पाटलांनी तर सांगितलंय बाळ्याचा तपास कर आणि बाळ्याला घेऊन ये पर समोर ती आंबा दिसतोय आंब्याच्या झाडाखाली 4-5 जण दिसत्यात गेलंच पाहिजे तिकडं रंगे हे बघ मी जर डाव जिंकला का नाही मग तुला सांगतोय बघ आपण दोघांनी लग्न करायचं बाळ्या का तू बारख्या गालाचा माहुनी आला की अरे बाळ्या जास्त बोल नकोच नाहीतर दातच मारून ठेवून बघ तुझं अरे 4 दिवस झालं पाटील तुला हुरात येते अरे पाटलांनी मला बोलावलंय मला सांगितलं की बाळ्याला घेऊन ये म्हणून आणि कुशाल पुरींच्या तू गजग खेळतोयस नाही का रे मोहनगडे एवढा काय वरडू नको डरगायची चेडीत सकाळी डरंगायची सारखी तुझी चेष्टा मस्करी चालतीय एका बुक्कीत तुझं 4 दात पाडीन फुटचं आला का रंगे आला का तो लय कडा कडा करतोय ह्याला झाडाला बांधून ह्याच्या बैल सोडू का ग हा मग मी कसलाच माणूस आहे बाळ्या नीट बोल ए मोहन जाऊ दे माणसाच्या जीवनात काय अर्थ आहे रे माणूस म्हणजे पाण्याचा बुडबुडा क्षणात माणसाला काय वैली सांगता येणार नाही आहे का नाही आलाय भेटलाय बस दोन डाव खेळत जाऊ बरं आपण बस अरे पाटील आलं तर काय मला म्हणते बाळ्या अरे पाटलाचा भाव मी आहे माझ्या पुढे भाऊ पाटील काय जाणार आहेत का रे बस बस दोन डाव खेळ डाव टाक तू धर काच गा धर बर हो खेळ हारला बर का हारला बर रडकाय ते रोंडू लागले बाळ्याकडे सगळे पाठवले पण बाळ्या काय यायचा दिसन कुणीच मला परत सांगायला येणार आपण या पावली त्या ठिकाणी जायलाच पाहिजे आता हा हिथं डाव चाललाय काय बाळ्या ए बाळ्या ए बाळ्या अरे पाटील आला आपलं मोहन आपलं पळायचं बघ कोण आले बघ ना तुझा भाव आलाय भावाला तू धड तू धड मी तू धड तू दडली मी बाळ्या का बाबा 2 दिवस काय करतो यात्र या ठिकाणी आम्ही इकडं मळ्यात निघालो होतो आता मळ्यात निघालास काय मग आणि गजग कोण खेळत होत आता बाय कोण जोडीला होती मला काय माहिती ती आपली शरीर राखाय आली असेल होय मग बाळ्या गप गुणाने माझ्या संग चल गप गुणाने माझ्या संग चल लोक उलटा बोलतोय उलटा काय बरकडी कोणता बोलतोय होय बाळ्या तोंडाला तोंड देऊ नको तोंडाला तोंड देऊ नको अरे वा अरे वा
बाळ्या मी तुला सांगतोय, मी तुला सांगतोय अजून तसच मग काय मारणार आहे का? आडवा बोलू नकोस। आडवा काय ढुंगणा कोणतं बोलतोय भाई? बघ बाळ्या अले का विचार करायला पाहिजे काय? आज तू सकाराम पाटलाचा भाव आहेस बर मग, आणि खुशाल कुणाच्या पुरीतन गजग खेळत बसतोस नाही का? आबा तुम्हाला विचार येतोय का? आज मी पाटलाचा भाव आहे मग तुम्हाला काय माझ्याविषयी मनात देण्यात येतय का नाही? हा कि बाबा आपला बाळ्या मोठा झालाय आता। बर काय असू चल गप गुणवान माझ्या संग, आणि जे काय घरी आहे काय असेल ती घरी सांग मला। बर चला चला चल लवकर चला। आबा ए आबा आबा अला काय माणसाची जन्मत आरताय होय की? आता आपण दोघं निघालो का नाही घरी? हो जाऊ दे, आपण रंगीकडे जाऊन दोन डाव खेळून येऊ। हे बाबा नालाय तुझ्या पुन्हा अजून रंगीचं डाव काढलंच का? बाबा तुला सांगितलंय का नाही रंगी रंगी करू नकोस म्हणून? आबा माझ्या चेडीत कोणतरी हागल गाड्या नालाय दुसरी माणसं तुझ्या चेडीत हागायला येतात काय? काय मी थांबलो असेल तोंडात लय जोरच मारली आबा तुम्ही। चल घरी चल आबा माझ्या पोटात लय कळी निघाय लागली, मी संडास वर नेऊ का? कळी निघती जा त्या गुसात बाजा। बर तुम्ही थांबा इथेच आयला चला गाड्या रंगीकडे काय आबाच्या नादात लागायचंय। बाळ्या तू अजून आलास? हा मग बस बस दोन डाग खेळू बस। जाऊ दे आबाला घा लावला आज कोण आलोय आबाला दोन डाग खेळायला बसवा येत ना तुम्ही? आबाला म्हणलं की पण आबा खेळायला तयारच नाही तर आबा निघालो होतं घरी असं ना? बस खाली बस 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 बाळ्या अजून कसं संडास वर नाही येणार याला का गेला पाहिले अशा ठिकाणी कोण असताव जाहिरच पाहिजे बघून तरी येतो तिथं। खेळत बसलाय माझा भाऊ आला आला माझा भाऊ आला तुझा तुला सांगितलं होतं का नाही तुला सांगितलं का नाही एकदा त्या रंगीच्या नादाला लागू नकोच म्हणून? माझं राव पैसे पडले होते इथं म्हणून आलो तुम्ही याला। चाल लवकर चला 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 चाल ये माझ्या पाठी माग ही वाडा आपला। बर तुला काय बोलायचंय ना ती वाड्यात बोल, रस्त्यावर जर असा बोललाच आणि पुरी जर गजग खेळत बसलाच लेखा नाका तोंडाचा दिहवारा केल्याशिवाय राहणार ना। अयो नाकात रागात आलो अयो अजून हाणला नाही तुला म्हणजे आणि काय आणि हाणायचं आहे काय? मारणार हो तू। अयो मला देण्यातच नव्हतं मला वाटलं हाणलंय माझ्या नाकावर। मारायच्या आधीच रक्त येतंय का? ते ना गोंधळा फुटला ना। हा आबा आता तुम्हाला एवढं बी सांगावं लागतंय काय? तुमच्या काय ध्याना मनात येतंय का नाही? नवा आपला बाळ्या काय करत असेल, आपला बाळ्या मोठा झालाय आता तुमच्या अंगातला शर्ट मला बसतोय बसतोय का नाही? हा तू माझ्या अंगातला शर्ट तुला बसतोय मग? हा लक्ष्मी काय म्हणता तो माझा नवा शर्ट आहे ना नवा? हा काल दिवाळीला शिवला शिवलाय ना आण बरं कपाटातनं दिवाळ्याला घालायला शर्ट तुमचा मला घालायला हवा त्याच्यावर राखेल वतून जाळा ना का तुमचा शर्ट? मग काय पाहिजे तुला? आज शर्टाचं नाही मग आता तुम्हाला एवढं कळा नव्हे तेव्हा तुमच्या पायातली चप्पल मला बसते म्हणजे चप्पल पाहिजे। आवा धनी चप्पल द्या ना त्यांना नवी घेऊन। अग लक्ष्मी काल सणानिमित्ताने जी दिवाळीला आणली होती ना चप्पल ती तसाच जोड नवा आहे ना मी काय ठेवला ना मी काय अजून पायात घातला नाही असं तू आणून दे त्याला। हा ही घ्या चप्पल। आज चप्पल कशाला हाना माझ्या डोक्यात चप्पल काय करायचं? मग काय पाहिजे तुला आता तुम्हाला मी एवढं सांगावं लागतंय का नाही? सांग की आता हातरून टाकल्यानंतर त्याला पांघरूची पांघरणाची गरज असते का नाही? बरोबर आता माझ्या लक्षात आलं। लक्ष्मी बोला धनी ती जान हातरायला त्याला दिलंय ना मग असं कर ती नवी शाल आहे ना नवी शाल हा त्याला ती अंगावर दी आणि झोपून दी त्याला गोट्यात असं ना? हा ती घ्या नवी शाल। शाल घ्या म्हणाव नवीन बस गोट्यात एकटाच फाडत म्हणाव शाल मोठ शान आहे आबा तुम्ही। अरे मग काय पाहिजे सांग की आता एवढं तुम्हाला कळत नव्हे तुम्ही दोघं वाड्यात झोपताय मी गोट्यात असतो एकटा। हा म्हणजे गारट्याचा दिवस आहे मग। बर 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 बघ काय पोहार गारट्या नका नाही थंडी नका नाही काकाडतय काकाडतय हा गोट्यात त्याला झोपायला लावू नकोस मग घरात झोपू द्या। असं कर बाळ्या आज संध्याकाळी
तुझ्या जोडीला तो नाम्याला देतो आणि तू आज संध्याकाळी घरात झोप, पण असा काय बाहेर हिंडू नको, आम्ही दोघ गोट्यात झोप. हा तुम्ही दोघ गोट्यात झोप आणि मी झोपतो घरात. मी काय घरात एकटा झोपून भितड पाडू का? अरे मग तुला काय पाहिजे? आज मी सांगायचं उद्या मी सांगायचंय. बर मग माझं लग्न करून टाका बरं. त्याच्या आईची गडगड त्याची. बघ लक्ष्मी बघा, म्हणजे अजून त्याला काय माहितच नाही. भाऊ आबा प्रत्येकाच्या माझ्या जोडीच्या मित्रांना दोन दोन तीन तीन पोरं झाली. त्या शिंद्याला विचारा किती पोरं झाले होते. असं वय ते बघ किती बी होऊन ती. बर मग तुझं लग्न काय मी अजून ठेवलेलं नाही. मग पूर्वी काय नियम होता, बाळाच्या पाळण्याला बाशिंग बांधायचं. त्या टायमाला तुझं पाळण्यासंगच बाशिंग बांधलेलं आहे. अरे लहानपणी तुझं लग्न केलंय. आता सरकारनं नियम काढलाय 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा. पण पूर्वी लहानपणीच लग्न होत होत तेव्हा पाळण्यालाच बाशिंग तुझं बी बांधलंय. पाळण्याला बाशिंग बांधलंय बस म्हणा. पाळण्यासंगच कुस्ती खेळत नाही का? मोठा शिया नाही. बायकू मला पाहिजे बायकू. अरे बाळ्या लग्न झालेलं तुझं जवळजवळ 20-22 वर्ष झालं. बर तुझं 20-22 वर्षाचं वय आहे का? नाही. आता बायकू काय तुझी बारकी असेल का? मग कुठे बाय कुठे येऊ नकोच. मग आला भाव तरी तुला कळतोय का? मग बायकू कुठे दावा की लवकर. बायकू आता काय किश्यात आहे वय रे. मग कुठे आहे? अरे बायकू आहे तिच्या माहेरात. माहेरात आहे? हो. मग आबा आता दिवाळी जवळ आली. मग मी जाऊन घेऊन येतो. तुम्ही कशाला जाताय का? गावात तुमचा मान. तुम्हाला शिलंगाला लुटाय जावं लागतं का? नाही. हा म्हणजे दसऱ्यानिमित्त शिलंगाला जावंच लागतं. मग आता तुम्ही जाऊन जर तिथं बसला हा तर गावातील लोक आपल्या विषयी चर्चा करतील का? नाही. बरोबर आहे बाळ्या. मग असं कर, तुझ्या वहिनीला पाठवतो. वहिनीला कशाला? वहिनीला नको. मग वहिनीला नको. वहिनी जाऊन तिथं माझ्या बायकोला मारत बसेल. तुम्ही दोघ बी जाऊ नका. कारण का तुम्ही गेला शिलंगा खेळाय. घरात वहिनी पाहिजे का? नाही. पण जायचं कोण पूरकी आणाय? मी जातो की नालाय. तुझ्या सासरवडीला जायचं म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे काय रे? का? अरे पाहुण्या रावळ्यात वजन पडलं पाहिजे. मग मी ट्रॅक्टर बोकांडी घेऊन जातो की? बोकांडी घेऊन जातो. ट्रॅक्टर बोकांडी घेऊन जा आणि तिथं पाहुण्यात माझी आबरू घालव. मग आता वजन पडलं पाहिजे म्हणताय ना? अरे बाळ्या तसं नाही. आपला पाटील घराणा आहे. आज तुझ्या भावाला अख्खा तालुका मानतोय. बर मग तू येड्या बाळ्यासारखा जर सासरवाडीला गेला तर काय राहील माझं? येड्या बाळ्या कसं? येड्या बाळ्यासारखं कशाला जातोय मी तेव्हा? मग लंगूट घालणार, नेहरू घालणार. लंगूट? मग लंगूट नेसल्यावर कसा दिसेल मी? लंगूट नेसल्यावर लई चांगला दिसेल का? जायचा शियाना तुझ्या मी. बाळ्या मग आबा असं करू का? लंगूट बरोबर दिसणार नाही ना. हो मग मला परकरण जंपर घाला. परकरण जंपर मोठा शहा नाहीच ना आलाय कुठला. लक्ष्मी बोला धनी. माझं ते धोतर आहे का? नाही. हा धोतर, नेहरू शर्ट, कोट आणि पटका, कोल्हापुरी फेटा बी त्याला बांधायला दी. असं ना? आणि जाऊ दे नटून पोराला सासरवाडी. बरं ठीक आहे. बाळ्या बघ ही कपडे घे. कपडे आवा नेहरून ही लईच भारी दिसतीय ना. दमाने नेस, दमाने नेस. काय धोता धोतराचा कष्ट कुठे घालते? कुठे का पाठी मागे? नाही नरडेला आवळते ती. अरे पाठी मागे खाऊ. बरं हे कावला आबा कसं काय दिसतोय आता? चांगला दिसतोय. आता पटका बांध वर कोल्हापूर. पटका ना? आता तुरा काढू का तुरावर? हा तुरा. कसा तुरा निघाला पाहिजे? कसं कसं काय दिसत? आता बरं पाटलाचा भाव शुकतो. आता तरी बायको येईल ना. लक्ष्मी बोला धनी. भाकरी बांधल्याच ना? हा बांधल्यात ना. मग दे त्याला गट्टूड. द्यायचं ना? हा भाकरीचा गट्टूड दे. करंजा, कापण्या, लाडू, दिवाळीचं बांधलंय बरं का? सगळं दे त्याच्याकडे. असं ना? आणि 200 रुपये दे म्हणजे खर्च ना. हो हा हे घ्या. आबा हा हे गोटोळ बांधलं बरं का? कस काय गोटोळ बांधलं? लेश चांगलं बांधलं. तुझ्या एवढ्या चांगल्या कपड्याच्या आबरू घालवलीच का? नाही का? गटुड हातात घेतात का? गळ्यात बांधत्यात र आबा. हो काहीच तुमचं चुकतंय. अहो तुमच्या काळात काठीला जरी सोनं अडकावलं तरी ती सोनं राहत होत, कोण नेत नव्हतं. पण आता लय चोरट्यांची भीती सुटली. आता रस्त्याने जरी साध चाललं ना तर हळूच खिशात हात घालून पैसे पळावत्या, डागेला पळावत्या. लक्ष्मी काय? आपण म्हणतोय आपला बाळ्या येडाच आहे. मग पण बाळ्या चांगला हुशार आहे की ग? मग काय केलं त्यांनी? हा काय? हा बाळ्या तुझं बरोबर आहे. पण व्यवस्थित जबर कर. मग म्हणजे कोण हात लावणार नाही? पैसे सगळं जपून चालवल्यात ना? हा
गळ्यात गटुळक बांधल्यानंतर कोण हात लावायचं नाही आणि इथून पैसे जायचे का नाही आबा काही किशात ठेवलेला आहे जाऊ का आता निघालाच हा चल गप्ची बर का गाडी बसायचं आबा रडू नका बर का मी नाही रडत तूच निवांत ये नाही नाही इथं निवांत टाटा आयला चला गाडी आता टँट तर लयला बाय गाड्या आता इष्टी कावं गावतीन कावं नाही चला आपलं पाय पाय लावा आता पण बायकोला आणल्याशिवाय राहत नाही कशी बायको आहे कशी नाही भावानी करून दिली काय कळणा गाडी आता गेलं पाहिजे राम राम बाळ राम 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 काय बाबा बरं चाललंय का होय होय लय गाडी आज नटलाईस फेटा बांधलायस धोतर परत शर्ट ही हा मग कुठं निघालाय त्याच्या आईला घातला का मोडा झाली का सुरुवात आता बाबा तुझी आला का बायकोला आणाय निघालो सासरवाडीला बर चल तेवढे पैसे लवकर देऊन टाक माझे आता आता तुझं माझ्याकडे कशाचे पैसे आहेत दे बाबा पडदीस ना पैसे लय वेळ लावून उकुजला का पैशाला अरे पण तुझं माझ्याकडे कशाचे पैसे आहेत तुझ्या भावाने नेलं नाहीत का माझं पैसे तुझं पैसे कोण नेलं भावानं भावान नेलं ना हो आणि तू पैसे कोणाला मागतोय तुला आणि मग तुझ्या आईला तुझ्या एका बुकीतच वगळ बरं हा घेईल चल पळ इथून बर बर जातो जातो तू कोण आहेस रे मी चांभार नाही का पहिल्या जीव चांभार आडवा आला गाड्या ए चांभार ए चल पळ 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 इथून पळ बर बर निघाल अरे सासरवाडीला निघालो पहिल्या जीवी चांभार आडवा आला पण काय नाही गेलं पाहिजे आता सासरवाडीला चला गाड्या राम राम बाळो बाळो राम राम अरे काय भानगड लई कपडे नवे घालून निघालाय भाकरी बी बांधलेल्या दिसत्यात हो हो मग काय रे कसं काय बरं आहे बाबा बरं असं कर मला उशीर आहे उशीर नाही तुला कुठं जायचंय घातलाच का तुम्ही मोडा घातलाच ना अरे तसं नव विचारलेलं बरं असत पण ते पहिलं पैसे दे आता तुझं कशाचं पैसे आहेत तुझ्या भाऊजयला दोन माप घातल्यात हो काय बोलतोय तुझी तुला कळतंय का रे अरे 8 दिवसाचा वायदा लागला दोन महिने होत आला अजून 5 पैशाचा पत्ते नाही आला का भाऊजयला माप घातले तर मला पैसे मागतोय भाई हा देऊन टाक बाबा ए ती भाऊजयला पैसे मागायचं मला पैसे मागायचं नाही खरं चल निघून जात तू कोण आहेस रे तिले तिले हे तुझ्या आई तिले तुझ्या मी पहिल्या झुटी एक चांभार आडवा आला तर दुसरा तिले आडवा आला चल निघी दोन का बाळू मी निघालो कोणत्या कामाला काय पैसे मागायचे टाइम मी काय करे बरे तांबाकूचा इडा तरी दे अर्जा इकडं मी तांबाकू बिन खात नाही चुना बी नाही माझ्याकडे चाललो एका लय हलकट आहेस बघ तू अरे ही मोठा शिणा दिसतो जाऊ का चल पळ चाललो यायला बायको नाही निघाली एक चांभार आडवा आला तर दुसरा तिले आडवा आला बायको भेटते का नाही का जाती दुसरा नवरा करून ही बी काय कळाय मार्ग नाही गेलं पाहिजे या गावचा रंगा नाही म्हणतात ते मला म्हणतात आयला येऊन न्हावी दिसतोय बर का आयला येऊन न्हावी तर आडवा आला गाड्या आता ह्याला चुकवायला पाहिजे नाही तर ह्यो माझा चमन मोठा करायचा बसून पोत हातरून एर कचम सलम रफ्रटर रंग्या न्हावी मिशीचा कट 7 रुपये 12 आणी दाढी 8 रुपये चिमन गोटा फुकाल गिरायक बघा आयला ह्यो तर पुढं न्हावी आलाय गाड्या आता एक गेला चांबार दुसरा गेला तिली आता तर ह्यो न्हावी आलाय आता ह्यो नावे ह्याची वाट चुकवली पाहिजे नाही तर ह्यो माझा चंबन गोटा करत सुटेल गेलं पाहिजे आपलं चुकवून चला चला बाळो बाळो अरे बस आयला बरं झालं गोट्यावर गोट्यावर गेलं गेला गेला तिथं गोट्यावर गेल्या म्हातारीची दाढी केली बर म्हातारीची दाढी केली म्हातारी म्हणली बाळो आताच गेलाय गावात म्हणलं म्हातारीची दाढी केली म्हातारीची म्हातारीची का म्हणलं म्हातारीची दाढी केली म्हातारीची दाढी केली हा आलो इकडे तरी नेमकी वाटत गाठ पडली आपली हातासारखी घेऊ आपण होय हातासारखी दाढी करू इथं जाता दाढी करायला लागलं ती फडक घे तुझं तुझ्या आईचा बाऊल तुझ्या मी फडक उचल बरं ती केस पडायला लागला चल निघी ती निघी राहिली तेवढी तरी करू लागली चल तिकडे पळ बर तमाकूचा इडा तरी निघे आईला काय बाऊल आहे बर ए नालाय काय तुला अक्कल आहे का मी कुठं निघालो कोणत्या कामाला निघालून लगेच आलंच का दाढी करायला आडवा
धर तुझा फडक आणि तिकडे जाय की तसाच बर 2 रुपये तर चला दे मारीन कांसुलात एका तडक्यातच वगळभर हाकवायला आवीन तुला बर जातो जायचा नावगड तुझ्या मी आला का पक्षात कावळा माणसात नावी महाकी द्वाडी आणि त्योच आडवा आला का नेमका आयला बायको गावती का नाय बायको लावतेत माझ्या पाठीमाग का दुसरा नवरा करून पाठवतेत तिला ती बी काय कळना आता आयला गेलं पाहिजे आता सासरा कुठं आहे दाजीबा हिची ओळख नाही काय नाही दाजीबा डायरेक्ट आवो दाजीबा आवो होजी मला ओळखलं का नाही तुम्ही आशीष बघा मोठ्याची लेकरं असते ती लहानपणी ओळख देते तीन मोठेपणी सोडून देते लहानपणी आपण इट दांडू खेळायचो इट दांडू खेळायचो तू का नाही तुमच्या गल्लीत नाही इट अशी कोल्लेली लहानपणी आहे का नाही आयला माझ्या ध्यानातच नव्हतं कुठं आयला परत्या चाललंय गड्या किती नटलाय तुम्ही मग भेटाने बांधलाय का नाही किती दिवसात मला भेटला तुम्ही बसा ना दाजीबा मला लांब जायचंय एक लावणी तरी ऐका बर करा सुरू काय तुम्ही कुठं एवढं पाय वर करा शिकला
पाय वर करायला काय बोलताय काय तुम्ही? नव वर पाय करून नाचता का तुम्ही? अहो लहानपणापासून शिक्षण आहे आम्हाला. आणि ती मधी नाचता नाचता तुम्ही लुगडं वर केलेलं. पदर वर घेतला का नाही निघाला कुठे तुम्ही? मी आता लांब निघालो सासरवाडीला निघालो सासरवाडीला. होय का? दाजीबा गटुळ्यात काय हो? गटुळ्यात? पण तुम्ही कोण आहे? मी एवढं दाजीबा तुम्हाला ओळखू ना. आम्ही जिगा मांगलीची कली नाही का? लगेच लावलं का भाकरीला? चल सर साईडला सर. एक तिली एक नावी लगेच सांबार बिंबीला थोका लावतो गड्या आयला मांगीला हात लावला गड्या भाकरीला. बिंबीला थोका का म्हण लावला तुम्ही? इटाळ झालेला भेटतो. इटाळ संपतो. असं का? सर 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 साईडला माझी वाट सोड. दाजीबा भाकरीचा तुकडा तरी द्या मला. आग सर साईडला निघाला काय? टाटा टाटा. बायकोचं सासऱ्याच हीच काही कळा ना गड्या. विचार तू गावात कोणाला तरी. आता गावात तर आलोय मी. राम राम. राम राम. आमच्या सासऱ्याच घर कुठं आहे? असं होय. सांगू का तुम्हाला? सांगा की. मी आहे शाळा मास्टर. बर. यंदाच आलोय बदलून. तुम्हाला काय विचारायचं असेल ते पुन्हा विचारा. जरा बहिर दिसतंय गड्या. सासऱ्याच घर कुठं आहे माझ्या? तेच मी तुम्हाला सांगतोय पाहुण. यंदा झाली माझी बदली तर मी आई शाळा मास्टर. तुम्हाला बघायचंय ना शिंगणापुरावून दोन खोंड आणले ती खिलारी जोड आहे बघा. उडव माझ्या. काय राव पाहुण. आला का मी माझ्या सासऱ्याचं नाव विचारतोय खोंड लावतोय मला. तुम्हाला सासऱ्याचं नाव समोर काय दिसतंय? झाड आहे गड्या. त्या झाडावर काय बसलाय? कावळा. मासं करा पाहुण. एक खडा घ्यान त्या कावळ्याला हाना. तो कावळा जिकडे जाईल तिकडे तुमच्या सासऱ्याचं घर आहे. आणि तो कावळा गुखाया गेला तर मग तू भी खा. आईचा बावळ तुझ्या मी. नव तुझा बाप सोडून तू किती तालुक्याच्या पोटचाईस रे. चल निघ इथून. चल निघ. काय पाहुण बोला ना चाला ना काय नुसतं जेवण उभं राहिलाय. चल निघ इथून. चाललो. सगळं गावात असली जाई ती काय बावळ टपुऱ्याची. राम राम. राम राम मामा. राम राम. कस काय वळाकलं का नाही? काय म्हणताय? वळाकलं का नाही? नाही वळाकलं. हळून बोल नका. जरा उचलून बोला. ह्यो बी त्या जावला तिथला दिसतोय. ए मामा मी जावय आहे तुमचं जावय. पाहुण ती हाय बहिर त्याला येत नाही ऐकू. काय बोलायचं असेल ती मला बोला. बोला तुझ्या आईचा डांबराचा डबा तुझ्या मी. चल निघ. राम राम. दाजी तुमची टिंगल केली राव मी. आमचं वडील आहे तर आयला मी मेहनच निघाला गाड्या. चेष्टा केली नाही का? झालं भेटला. तोंडाचा वाशी तू खाल्लाय काय? खाल्लाय. त्याच्याला काय बोलाय वाटतंय का नाही पाहुण तुम्हाला? तसं नाही पाहुण. तिळगुळ खाल्लाय काय म्हणलं? हा तिळगुळ खाल्ला. बरं का आला? बायकुला नाही आला. काय म्हणता? बायकुला नाही आलोय. आणि गेल्याच महिन्यात गाठ दिली की बांधून. अहो तुमची वाटच बघितली तर तुम्ही काय येईना. आता म्हणलं पुरगी घरी कशी ठेवावी. केलं लग्न दुसऱ्या नवऱ्या सगळं. तिची गाठ बांधून दिली बाई. होय चांगला आहे. तिची बांधा गाठ आणि माझा लावा पाठ. असं नाही गाठी तुमची टिंगल केली. बाबा बोला. असं कर आईला बोलवून घे. आणि आका आहे ना आकाला पाहुण्या संघ लावून दे. नाही तर दाजी असं करा काय दोन चार दिवस इथं राहा. बर तुम्हाला बोकाड लावतो. माझ केलाय होईल. तसं नाही बोकाड कापतून नंतर तुम्ही जा. हा का म्हणलं बोकाड लावतो म्हणतोय म्हणल्यानंतर. नाही नाही आबा पुरीला बोलवून घ्या लवकर. आणि पाहुण्याला पाण्याची ह्याची व्यवस्था करा. अपोरे संगीता. ए संगीता. काय बाबा कशाला बोलवलं मला? जावाय पाहुणा आले ती. जावाय? जावाय म्हणजे कोण? आग संगीता. आग तुझा नवरा आला. मला कवा नवरा होता? संगीता आग तुझ लहानपणी पाळण्याला बाशिंग बांधलं नव का? होय होय. बाई मला कुठे माहिती होत बाबा? लय बोल नकोच. तांब्या भरून पाणी आण आणि पाळण्याला पाणी दी. म्हणजे माझा नवरा आलाय वय. होय होय. आबा मला सांग नवरा कशावर खाते ती वाडस.
नवरा कशा बरोबर खात्यात अग चार अक्षद मनपट टाकलेली तुझ्या अंगावर तो तुझा जलम जुळडीचा त्यांच्या घराण्यात अशी किती इडी अवलादीची आहे ती माणसं काय कळा ना गड्या पाणी घेऊन जाऊ काय हा जा पाणी घेऊन पाहुण्यांना पाणी दे पाहुण्यांना बसायला टाक चालतंय ही घ्या बादली त्या पाणी आयला माणसं पाहुण्याला तांब्यानी पाणी पाजते ती आणि बादली भरून पाणी मी काही बैलाचा अवतराय का माझा न तुमच्या घराण्यात अशीच बादलीनच पाणी पेटत का काय झालं न तुमच्या घरात काय तांबे आहेत का नाही का सगळी जळली तांब पाणी प्यायला नाही दिलं मग अगोदर हात पाय धुवा नंतर पाणी पुन्हा तांब्यात येत होय तुमच्या गावात किती इडी आहे ती अशी आयला माझ चुकलंय गड्या कुठेतरी बर हा ही हात पाय तोंड धुतो आता जेवण करताय ना हो करू तू की खाल की दोन दोन का सापून आता जेवायला बसा व्यवस्थित नीट नीट करा भांडू फिंडू नका नाही नाही बर का हे आबा पाहुणे जात्यात तर जाऊ दे बर बर काही यंदाच्या वर्षी घ्यायच्या ठेवून इथं हो का पाहुणे पाहुणे बाका जाताय खरं बर पण पुरीला चांगल्या तरीनं सांभाळा आता काय ती काळजी कशाला करताय तुम्ही का मामा पुरीची बिलकुल काळजी करू नका आता पुरीची सगळी पुरीला पुरवायचं माझ्याकडे लागलं तर कसलीच टंचाई करू देणार नाही पुरीला तुम्हाला तर माहितीये का नाही आमचं भाऊ किती हुशार आहे तुमचा थोरला भाऊ चांगला सगळं तालुका मानतो का नाही माझ्या भावाला होय ना आणि कसलं खाया पियाचं कमी आहे का आमच्या घरात काहीच कमी ना तुमच्या पुरीला कसलंच कमी पडू देत नाही होय होय रडू नको जप रडू नको खाली खाली पाणी पडत या डोळ्यातलं खाली पाणी पडत या काहीतरी तुम्ही बोलू नका बर का आवर रडते खाली पाणी सांडलं म्हणलं पुरगी आमची लाडा नवसाची हाय ही कोणती काय नाही ही कोणती एक पुरगी हाय हिरी टाकलून दिलं तरी चालेल असलं नवऱ्याच्या माग नांदाय जाणार नाही बोरे तस कर नकोच नांदून आई बापाचं नाव करायचं असत कारभारी माझी आई बापले बेकार आहे ती मला तुमच्या घरी न्या बरं का मग मी कशाला आले मला इथं ठेवू नका बरं का तुला न्यायला चालू मी मी नादाय जाणार नाही अरे तस येण्यासारखं करू नकोच मला लुगडं घ्या की हे बघ हे बघ तू जर नांदाई जर नाही आली ना तर मामा मी मामीला नांदाईल बर का माणूस लय खतरनाक आहे काय बोलण्याची शिस्त मर्यादा आहे का नाही तुमच्या सरळ तिला नांदायला हवं बर नांदा येत नाही म्हणजे हिच्या आईच्या बिंबीत गणपती बसवला हिच्या लग्न लावलंय ती काय काय फुकट लावलंय काय पाहुण तुमचं डोकं बिक फिरलंय काय व आता तुम्हाला डागायचं आलंय पैसे लग्नाला मी घालवल्यात आता तुमची पुरगी म्हणते मी नांदा येत नाही माझी पाहुण पुरीला काय घरात घेऊन आम्हाला काय पुजायची काय मग सरळ पुरीला पाठीमाग लाव बर आबा मी जाते आता नांदायला जा चला ही घ्या गट्टूळ चल 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 आपला चाल चाल जाऊ मधल्या पाऊल चला चल ए संगी तुला सांगतो आता आपण आता तिथं जाणार जाणार का नाही घरी माझी वहिनी आहे माझा भाऊ आहे आता तिथे गेल्यानंतर तुला सांगतो की तो काम माझ्या वहिनीला काम करू द्यायचं नाही भावाला काय काम करू द्यायचं नाही सगळं काम तो करायचं आपण दोघांनीच आपण दोघांनीच मी घरातलं करत जाईल तुम्ही राहण्यातलं करा मी राहण्यातलं करतो की चालतंय की दोन तीन दिवस जरा मला मी आजारीच पडणार बघ आता इथून गेल्यावर चालण्याचा लई हे झाला ना आता त्रास झाला मला मला सराव नाही चालण्याचा तू लईच जरा कुचामलेली दिसते का नाराज बिराज झाली अहो आता किती दिवस माहेरात राहिली का नाही आणि आता सासरला चालल्यावर रडू येत का नाही रडती बरोच डोळ पाण्याने भरलं तुझा मग चल 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 चला चला आबा
बाळ्या आलो बघा बायकोला घेऊन आलाच होय. हा ए अग लक्ष्मी काय झालं कारभारी? भाकरीचा तुकडा पाणी टाकी पुरीच्या अंगावर. असं ना कारभारी, ती घेतलाय भाकरीचा तुकडा आणि पाणी. हा टाक. हा टाकला उतरून. टाकला का? टाकला ना. ती आधुली भरून का नाही ज्वारीचे ठेव उमऱ्यात. उमऱ्यात ना? हो. हा ही धनी ठेवले बर का? हा ये पोरे ये आत ये. हा बाळ्या हा बर झालं आलास ती. आला का? दोन दिवस झालं गोठ्यात का नाही बैल उपाशीच आहे ती. बर मळ्यात जा आणि बैलांना वैरण टाक पाणी पाज. आणि आबा तिकडे कसा बाळा का बैल इकडून टाका. काय झालं? आला का आताशी मी बायकोला घेऊन आलो तर वरच मला रानात पिटाळतोय तू. आठपट ते दोन दिवस झालं माणसाला नसलं तर माणूस मागून खाईल. त्या चित्राबानी काय करायचं रे? हे बघ आबा, मला उद्या थंडी वाजून येणार आहे, मी गाडी जाणार लागू. बाळ्या आता उद्या थंडी वाजून तुला यायची? आज तुला कसं कळलं रे? आणि बघ की अंगाव कसा काटा फुटलाय. अंगाव काटा फुटल्यावर थंडी वाजून येते का नाही? म्हणजे काटा फुटलाय म्हणून म्हणतोय. डॉक्टर का नाही मळ्यात घेऊन येतो तू गोट्यावचा. डॉक्टर लहान मळ्या तर माझ्या ढुंगणात इंजेक्शन करायला. बाळ्या तुला जा म्हणतोय की निघालो. पण भाकरीच कसं काय आबा माझ्या? मी स्वतः घेऊन येतो बाबा जा. आला का आबा थंडी गारठ्याचा दिवस आहे, गार लागल्यावर तुझी टाळू पडल. तू कशाला भाकरी आणतो यात? आवधानी मी भाकरी घेऊन जाते. बर तू जा. वहिनीला तरी कशाला तिथं माकडं कुत्रीन पिसाळलं कुत्र नाही का त्या बामणाचं? ती चावल बिवल तिला नका भाकरी घेऊन लाव मग वहिनीला. बर असं करतो तुझ्या बायकोला भाकरी घेऊन पाठव. होय 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 जा. हा निघालो की खराब झाली कारभारी. दोन दिवसात तर तुम्ही तर कसं झालाय सेतू बाबाई जोग? माझी ही सगळी तोंडाची हाडकं दिसायला लागली तुमच्या दोनही दिवसात. मग काय तर नाही काळजी एकमेकाची कारभारी. एवढं काम तरी रोज कुठवर करायचं? मग काय अव सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपस्त वर माझ्या जीवाला सुख नसतं. आणि तुमची ती भाऊजन भाऊ निवान खाते तीन खाटवलो होते ती माझ्या देखता. अजिबात काम करत नाही ती. काय केलं पाहिजे कारभारी? ती बी जाऊ द्या. ती तुमचा भाऊ आणि भाऊजय आहे का? म्हणते ती त्यांना घरादारात थांबून द्यायचं नाही, सारखं काम करायचं. कारभारी इतकं बोलत होती वाईट वाईट तुमच्या विषयी तुमचा भाऊ. अहो मला ऐकू सुद्धा वाटे नाही, माझ्या डोळ्यात पाणी घेऊन येऊन ही सगळं लुगडं भिजलं होतं. हे बघ संगीता काय नाही गाडी आता ही मला लई राग येत चाललाय आता. मग हे भावानी बायको भाऊजाई असं केलं का नाही माझं लई मस्त घालत. तुमची भाऊजाई लई काय काय सांगत होती असं मला सांगू सुद्धा वाटे नाही तुम्हाला. मग आता काय केलं पाहिजे ग आपण कारभारी? काय नाही आता सरळ जायचं ना आम्हाला सांगायचं. काय माझा मला संसार वाटून दी. वाटणं करायचं एक राम केशव कुणाचं काम कराय नको ना काय नको. आपलं खाल्लं पेललं आपलं दोघच बसलं उठलं उठताना. मग काय तर चल जातो मी वाटणीच मागतो आबाला. आबाला वाटणीच मागा गेल्या गेल्या. हा बाळ्याला मळ्यात पाठवलाय पण मळ्यात न एकटा आलाय ते आलाय आणि खाली मान घालून का उभा राहिलाय? बैल तुंबले ग तुंबलाय बाळ्या. बाळ ए बाळ्या का काय झालं? काय झालं बोंबलायला का? शिमग्याच्या महिन्यात काय चुकलाय का काय? अरे तुझा भाव आहे ना व. बर मग का असा फुगलाय आज? फुगलाय म्हणजे माझी मला वाटून पाहिजे. काल दोन दिवस झालं बायको आणली नाही, तूच वाटून मागायला लागलाय आज. वाटून मला पाहिजे, मला बाकी बोलायचं नाही. आला का संसारातलं काय माहिती आहे का तुला? असून आहे तर नसून अजून मी उपाशी का मारणार? माझी मला वाटणी पाहिजे. वाटणी पाहिजे? हा लक्ष्मी काय बी म्हण बघ,
पोरीला आपण भाकरी घेऊन मळ्यात पाठवली बर की लगेच बघ फोडला त्याला तुझी काय म्हणतात अगं वाटून मागतोय वायलर राहायचं वायलर राहायचं हे बघ आजकालचा जमानाचा असा बघ मग काय करायचं आता आपलं निमा आयुष्य गेलं तरी आपण वाटून कोणाचं घेतलं नाही किंवा वेगळं राहिलो राहिलो नाही आपण आता ही काल पोरगी आली तूच नवऱ्याचं कान फुगावलं आणि घराची घरफोड करायला लागली काय लागली का नाही बघ ना आता पण कवा तरी त्याला वाटून द्यायचं बर मग आपण असं करू काय करायचं बाळ्या आ चार कणा गावातली मंडळीशी आणि सुरती बोलव बर आणि तुझी तू वाटून घे चालतंय की हा बोलव पाटील अरे कोण बाळो हा बापू पाटील अरे काला चला 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 कुठं रे ती पोपट सरपंचांना भी घ्या हा सरपंच हा बोला पाटील बोला चला आपल्याला पाटलाच्या वाड्यावर जायचंय दादांपासून माझी जी काय वाटणी जी आहे ती व्यवस्थित वाटून दिली पाहिजे बघा बघा बाळ्या अरे थोरला भाऊ पाटील आहे का कशाला वाटून मागतो रे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला न्याय तोडायचं आला नाही बरं तुम्ही न्याय योग्य दिला पाहिजे का नाही बरं बाबा काय आम्हाला करायचंय चल असं ना होय चला वाटण्या बरोबर झाल्या पाहिजे द्या चला राम राम मंडळी हो राम राम बर शिंदे काय येणं केलं अरे तुमचा बाळो आलता आमच्याकडे त्यो आलता का तुमच्याकडे सर्व म्हणलं मला वाटून घ्यायचंय तिथपर्यंत चला तुम्ही पंच कमिटी बर 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 बाळो हा तुला काय पाहिजे ना हा ती मागून घे चांगलं केलं नाहीच आज सगळ्या गावाची न्याय मी करत असतो आणि गावाला माझ्या वाड्या वाटण्या कराय बोलवलंच नाही का नियमाने मला इसा पाहिजे बार बार घे बाप कमय आहे आप कमय नाही गावकरी मंडळी हो बोला पाटील 10 जर्सी गाय आहेत होय त्यातल्या 5 दुभत्या आहेत 5 खाट्या आहेत त्याला कुठल्या पाहिजेत ती द्या बाळो 5 गाया दुभत्या आहेत बरे 5 खाटे आहे त्या बर त्याच्यापेक्षा तुला कोणत्या पाहिजेत थांबा जरा मला विचार करू दे जरा असं गिंदा हे बघ 10 गजरची गाय आहेत त्याच्यातल्या 5 दुधाच्या आहेत आणि 5 खाटे आहेत त्या त्यातल्या आपल्या कोणाला कोणत्या पाहिजेत दुधाच्याच घ्या की आपल्याला गाया दुधाच्या आला का 5 दुधाच्या कशा कोण देत मी सांगते ही खरं आहे का नाहीतर मी जाईन लगी माझ्या माहेरला तुम्ही कुठून बसा बर थांब 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 पाटील बोला आम्हाला त्या दुधाच्या 5 गाया द्या असं ना पाटील यांना 5 गाया दुभत्या देऊन टाका हात दिल्या तुमच्या गावकऱ्याच्या विनंतीनं बर आता काय राहिलं बर आता 2 मजली माड आहे बर त्यात तुला खालचा तळ पाहिजे का वरचा तळ पाहिजे हे सांग थांबा जरा मला विचार करू द्या असं संगे 2 मजली माड आहे त्यातला खालचा तळ आपण घ्यायचा का वरचा वरच्या माडीवर कवा जायचं कवा यायचं आपला खालचा तळ वर आहे बर बघा पाटील बोला झाला माझा विचार झाला मला ते खालचा तळ पाहिजे बर पाटील देनला खालचा तळ खालचा तळ पाहिजे ना हा ठीक आहे घे तुला खालचा बघा भाव त्याची भावकी बरोबर आहे उद्या त्याचं माझं काय खटाकलं तर माझं खालचे जर रूम जाय का नाही ते मी आज मी पाडीनं रानात घेऊन जाईन आता पाटील तुम्ही विचार करा शिंदे पाटील बर तुम्ही विचार करा ह्याने जर खालचा मजला पाडून नेला तर वरचा मजला तसाच राहील का नाही ना अरे बाळ्या येण्यासारखा करू नको नाही नाही आमच्या मनाचं काम आम्ही काय बी करू आम्हाला नाही तर वाटलं माझी बरोबर आहे माझ्या बायकोच बरे असं करा त्याला खालचा तळ देऊन टाका बर ठीक आहे आम्ही आपलं झोपडीत राहू आता राहिलाय आड पाण्याचा पाण्याचा आड हो हा बरोबर ना मग पाण्याच्या आडच थांबा संगे पाण्याचा आड जी राहिलाय त्याचं आता कसं कसं करायचं आड आहे का नाही कशाला पाण्याची वाटणी अहो कारभारी तुम्हाला एका वाशी सांगती वाटणी ही झालीच पाहिजे मी एक सुईचं टोक सुद्धा जिरून देणार नाही तुझं खरं आहे सासू सासऱ्याचं आहे काय त्यांनी पदार्थ केलं नाही बर थांब 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 मी विचारतो आबा आणि पाटील आडाच्या मधी लाकूड टाका आणि त्यांच्या वाटणीतलं ती पाणी भरतेली आमच्या हिशातलं आम्ही पाणी भरू आमच्या हिशात आम्ही हागू मुतू काही करू आमच्या आडात ती छकाटा राहिला वरण पाणी राहिलं खाली अरे ती कसं बी एक होणारच की रे माझ्या वाटणीत माझी मी हाकतोय मुतोय तुम्हाला काय करायचंय अख्खा आडच त्याला राहून द्या बरोबर नीट नीट करा बर आता राहिलेत म्हाता म्हातारी बर
माता म्हातारीचं काय करायचं या आता सांग. थांबा जरा, मला विचारू दे माझ्या बायकोला. संगे म्हातारण म्हातारे राहिली. अहो कारबारी, अहो तुमचं म्हातारं खकरत खोकरत बसण्यापेक्षा जाऊ दे की थोरल्या भावाकडे. अहो उद्या म्हातारी घरातलं लुटून काढल, झाडून काढल, पाणी भरल, भाकरी स्वयंपाक करल, पोर संभळ, दूध काढल, डेरीला घेईल. अग नग म्हातारा म्हातारीची वाटणी करायला. कारबारी मी सांगते की तुम्हाला काय डोक्यात फिरतंय का नाही तुमच्या काय. पहिले आपल्याला म्हातारे घ्या. म्हातारे जर घेतलं ना खकरत बसल ती सारवायचं कोण. बर का, म्हातारे राहू द्या आबांकड आणि म्हातारे राहू द्या माझ्याकडे. बर म्हातारे मी सांभाळतो, म्हातारी तू सांभाळ, ही सगळी वाटणी घे आणि तुझी तू राहणार जा राहील. राहणार तुझं वर थोबड करून निघालाय. बर ही सगळे बटुळे घ्या आणि माझ्या सासरला चला. सासरला बघा गावकरी मंडळी हो, निघाली बघा सासरला बैल. चला 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 ही गटुळे गाडीत पर सामान सगळं काही किवायचं नाही सामान.